मुंबई गोवा महामार्गावरील भरणे नाका या ठिकाणी उड्डाणपुलाच्या स्लॅबला लावलेले लोखंडी सपोर्टर आज सकाळच्या सुमारास अचानकपणे सर्व्हिस रोडवरती कोसळले. नेहमी वाहनांचे वर्दळ असणाऱ्या या मुख्य सर्व्हिस रोडवरती ही दुर्घटना घडली त्यावेळी सुदैवाने वाहनांची गर्दी नव्हती, त्यामुळे मोठा अनर्थ टळला. मुंबई गोवा महामार्गावर भरणे नाका या ठिकाणी गेल्या 1.5 ते 2 वर्षांपासून उड्डाणपुलाचे काम सुरू आहे, त्यामुळे महामार्गावरील वाहतूक ही दोन्ही बाजूला तात्पुरत्या स्वरूपात तयार केलेल्या सर्व्हिस रोडवरती वळवण्यात आली आहे. आज सकाळी उड्डाणपुलाच्या स्लॅबचे लोखंडी सपोर्टर काढण्याचे काम सुरू असताना हजारो टनांचे लोखंडी अँगल अचानकपणे सर्व्हिस रोडवरती कोसळले. सर्व्हिस रोडवर जवळपास मध्यभागापर्यंतची जागा या लोखंडी अँगलनी व्यापली होती. ही दुर्घटना घडली त्यावेळी सुदैवाने वाहनांची व पायी चालणाऱ्या नागरिकांची वर्दळ कमी होती, यामुळेच एवढ्या मोठ्या दुर्घटनेत कोणालाही इजा झाली नाही. या उड्डाणपुलाचे काम करणाऱ्या ठेकेदार कंपनीने कोणत्याही प्रकारच्या सुरक्षेची व्यवस्था न करता हलगर्जीपणा करत हे काम सुरू ठेवल्यामुळेच ही दुर्घटना घडल्याचे मत यावेळी उपस्थित स्थानिक नागरिकांनी व्यक्त केले. या दुर्घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी एकच गर्दी केली व संबंधित ठेकेदार कंपनीवर हलगर्जीपणा केल्याबद्दल फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करावा अशी एकच मागणी केली. सकाळी हरिवाल्यांचा अभ्यास चालू आहे, त्याचा स्लॅब झाल्यानंतर जे लोखंड प्लेट वगैरे काढण्याचं काम त्यांचं चालू होतं. जे फक्त अकुशल कामगार आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे काढत असताना हे सगळं इथलं लोखंड आहे ते खाली पडलेलं आहे. अक्षरशः गाडीवर फक्त नशीब चांगलं होतं गाडीवाल्यांचं की हे आयजी जे आमचं वजन साधारण 1 टनाच्या आसपास आहे ते रोडवर पडलं. एखादं जर माणसाच्या डोक्यात वगैरे पडलं असतं किंवा माणसावर पडला असतं तर तो माणूस गाडीच ठार झाला असता. ही घटना होऊन आता अर्धा तास झालेला आहे, तरी देखील हायवेचा जबाबदार माणूस एक देखील इथं आलेला नाही आहे. आपण या संदर्भात वारंवार आपण हायवेवाल्यांबद्दल तक्रारी करतो आहे, परंतु त्याबाबत कोणी जबाबदारी घेत नाही आहे. आज एवढी मोठी दुर्घटना आली म्हणजे हा जो महामार्गाचे जे अधिकारी आहे ते फक्त भरण्यातील लोक किंवा खेड तालुक्यातील लोक आहेत त्यांचा जीव जाण्याचा विचार करतात किंवा वाट बघतायत का. एवढी मोठी दुर्घटना आली, आज 2-4 माणसं मेली असते की यांना यांचे डोळे उघडले असते का. भरण्याची एवढी बेकार अवस्था केली आहे, असं निकृष्ट दर्जाचं काम चालू आहे. इथं कोणताही इंजिनियर नसताना यांचं काम चालू आहे, याच्यावर योग्य ती कारवाई शासनाने करण्याची गरज आहे. अत्यंत निकृष्ट दर्जाच्या असून उभारले की मंत्रालयाकडे देखील तक्रार केलेली आहे. प्रिपेरा संबंधित जो आहे तो एकदम मोगस काम करण्याचा ठेकेदार आहे, तर त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मी वारंवार मागणी करत आहे. कल्याण टॉलरेज कंपनीच्या आजच्या काळात काम चालू आहे. आज आम्ही भरण्या ग्रामपंचायतीच्या वतीने आम्हाला नागरिक त्रास होत असताना आज दुर्घटना जी घडली आहे, या दुर्घटना घडल्याचा इथे स्वतः त्यांचा इंजिनियर इथे हजरच नसतात. कोणाच्या देखरेखाली हे काम चालू आहे हे तिथे काही कोण बघायला नसतं त्यांच्या अधिकारी. तर आम्ही सातत्याने भरणे ग्रामपंचायत योजने त्यांना वारंवार तक्रार देऊन सुद्धा या राष्ट्रीय महामार्गाच्या त्यांच्याकडे त्यांनी दुर्लक्ष करत आहे, जेणेकरून त्यांच्या अधिकाऱ्यांनी स्वतः उभं राहून व्यवस्थितरित्या काम करून घेणं हे आमच्या ग्रामस्थांची मागणी आहे.